शहरातील नांदेड नाका परिसरात रात्री महिलांचे कपडे फाडत फिरणाऱ्या अज्ञातांच्या टोळीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या अज्ञाताच्या टोळीला पकडण्यासाठी विवेकानंद चौक ठाण्याचे पोलीस आणि स्थानिक नागरिक रात्ररात्र जागून काढत आहेत. मात्र त्यांचा सुगावा लागत नसल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील नांदेड नाका परिसरातील गरुड चौक, महादेव नगर, करीमनगर, प्रबुद्ध नगर, नूरजहा कॉलनी, जयनगर, बरकतनगर, संजय नगर, नाथनगर आणि इंदिरानगर या परिसरात जवळपास 2 आठवड्यांपासून अज्ञात चोरट्यांच्या टोळ्या रात्री फिरत असल्याची चर्चा असून घरात झोपलेल्या महिलांचे कपडे ब्लेडच्या साह्याने फाडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने लातूरात एकच खळबळ उडाली. यातून महिलांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे, तर महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्ती घरातील वस्तू चोरून नेत नाहीत, तो केवळ झोपेत असलेल्या महिलांच्या अंगावरील कपडे ब्लेडच्या साह्याने फाडत आहे, घरातील खाद्य तेल घेऊन स्वतःच्या अंगाला लावत आहेत, त्याचबरोबर महिलांच्या अंगावरही टाकत आहेत, महिलांचा विनयभंग करत असल्याचे प्रकार समोर आले आहे. गत 2 आठवड्यांपासून अज्ञात टोळीची लातूरातील पूर्व भागात चांगलीच दहशत पसरली आहे. या टोळीला पकडण्यासाठी सुरक्षेसाठी स्थानिक नागरिक हातात लाठ्याकाठ्या धारधार शस्त्रे घेऊन टोळीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ती टोळी अंधाराचा फायदा घेऊन पसार होत असल्याने हाती लागत नसल्याचे चित्र आहे. लातूरातील नांदेड नाका गरुड चौक परिसरातील विविध भागात रात्री 1 ते पहाटे 4 दरम्यान घरात अज्ञात टोळी घुसत आहे. त्यांच्याकडून महिलांचे कपडे फाडण्याचे प्रकार समोर आले आहेत. आतापर्यंत किमान 20 महिलांसोबत असा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या भागातील नागरिक या टोळ्यांना पकडण्यासाठी रात्ररात्र जागरण करत आहेत. लातूरातील नांदेड नाका गरुड चौक तसेच परिसरातील विविध नगरात अज्ञात टोळीकडून घराचा दरवाजा तोडून घरात घुसत असल्याचा प्रकार समोर आला आहे. घरात झोपलेल्या महिलांचे कपडे फाडत असून या भागात विवेकानंद चौक ठाण्याच्या पोलिसांनी गस्त वाढवली आहे. लवकरच या टोळीला अटक केली जाईल असे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.